नमस्कार मंडळी, मी कांचन उमचूरच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत नळ फिशचं क्रिस्पी असं फ्राय. तुम्ही ते बघू शकतात की ते छान कलर आलेला आहे आणि खूप कुरकुरीत असे आपले फिश फ्राय पण होतात. शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे घेतलेलं आहे मरळ फिश. आधी कापून घेतला होता, नंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आम्ही मॅरिनेट करणार आहे, तर त्यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, थोडीशी हळदी, गरम मसाला, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, अद्रक लसूणचं वाटण, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मॅरिनेट होण्यासाठी मी ठेवणार आहे 1 तासासाठी. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे 10 ते 15 मिनटंसुद्धा ठेवू शकतात. फिश इथं आपलं चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण फ्राय करून घेऊयात. इथे घेतलंय तांदळाचं पीठ, बारीक रवा, लाल मिरची पावडर, मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायचं. झालं की फिश घ्यायचं आहे. तांदळाच्या पीठात रव्यामध्ये छान कोट करायचे आहेत. इथे बघू शकतात ह्या प्रकारे. आणि हे मी शालो फ्राय करणार आहे, डीप फ्राय करणार नाही आहे. तर तवा ऑलरेडी मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. इथे तव्यावर ऑइल टाकून छान गरम करून घेतलं होतं. त्यावर ठेवणार आहे आपले फिश आणि दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत स्लो गॅस वर फ्राय करून घ्यायचे आहेत. एका साईडने आपला फिश छान फ्राय झालेला आहे. आम्ही पलटून घेणार आहे. पलटून घेतल्यानंतर त्यावर मी आता झाकण ठेवणार आहे. आणि झाकण ठेवल्यानंतर परत आपण 3 ते 4 मिनटं स्लो गॅस वर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. याने काय होणार आहे, आपला जो फिश आहे ना छान मजपर्यंत शिजणार आहे आणि वरतून छान कुरकुरीत पण होईल. दोन्ही साईडने आपला फिश छान फ्राय झालेला आहे आणि तितकंच कुरकुरीत पण झालेला आहे. आपण हा काढून घेणार आहोत आणि याची प्लेटिंग करून घेऊयात. चला तर मंडळी, इथे आपला छान कुरकुरीत असं मरळ फिश खाण्यासाठी रेडी झाला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.